वाळूमध्ये हप्तेखोरीचं मोठं प्रमाण आहे, कशा पद्धतीने हप्ता चालतो आणि तुम्हाला कुठला कुठला त्रास होत आता? तुम्ही सगळेजण वाळू चालक वाहतूक मालक आहात, सगळेजण अडचणी काय काय होतात, अधिकारी कसे वागणूक देतात? सर, बीडच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आपण जिथून गाडी भरतो तिथं आपण तिथनपासनं बीडपर्यंत गाडी खाली करण्यापर्यंत 4.5 लाख रुपये हप्ता जात आहे. त्यात महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे. ज्या वेळेस आज बीडमध्ये जो गाडीचा रेट 30-35 हजार जो आहे त्याला कारणीभूत फक्त हा हप्ता आहे. त्याचा तुम्हाला सांगायचं म्हणजे गाडी तिथून आपल्याला भरण्यात येते 10-15 हजार रुपयाला. बाकीचा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन निव्वळ एका महिन्याचं यांना जर आपण कॅल्क्युलेशन केलं 4.5 लाख रुपये डिवायडेड बाय 30 दिवस तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 14-15 हजार रुपये रोज हा फक्त प्रशासनाचा जातो. जर गाडी एक दिवस उभा राहिली तर प्रशासनाचा 15 हजार रुपये रोज हा कुठून भरायचा, हा असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, वसूल कसे करतात हे हप्ते, नाही दिले तर काय करतात? आता पोलीस प्रशासनाचं कसं झालं, यांचे पगार टायमावर होत नाहीत महसूलचे, पोलीस प्रशासनाचे. पण 30 तारीख टळली की 1 तारखेला आम्हाला फोन असतो, कुठे आहेस, पैशाचं काय झालं, कुठे आहेस, पैसे घेऊन ये, जर नाही दिले तर गाडी लावण्यात येईल, असे डायरेक्ट धमक्याचे फोन येतात. आणि जे फोन येतात टोटल जे वाळूवाले आहेत, तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाच्या मोबाईल रेकॉर्डिंग जेवढे कलेक्शनवाले आहेत त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग चेक करा, त्यांचे स्टेटमेंट चेक करा, पूर्ण स्टेटमेंट काढा 6-6 महिन्याचं.